तुला कळत नाही कोमल एकदा सांगितलेलं समजत नाही तुला का प्रत्येक आठ दिसल तो मग असंच जायचं का आम्ही लागायचं का आठ पंधरा दिवस झाले की अंगात आणायचं म्हणजे संसार चांगला चालतो आहे ना तुम्हालाच माहितीये नाही तर काय हाय का काही मुद्दा वाजलेले साडे नऊ आणि आज आहे सॅटरडे म्हणजे शनिवार आहे आणि मी आलोय दुकान बंद करून चला म्हटलं आज भूक लागली कारण की मी सकाळी सुरतवरून आले जसं की तुम्ही बघितलं असेल लास्ट व्हिडिओमध्ये तर चला म्हटलं जेवण करूया आता मस्त थोडा आराम करूया कारण की बसमध्ये थोडा आराम झालेला नाहीये घरी आले की यांचं वेगळंच टुमणं चालू राहतंय यांना जरा बी समजत नाही हे काय वागताय काय नाही आणि आमच्या आईसाहेबला बी जरा समजून सांगता येत नाही तुला कळत नाही कोमल एकदा सांगितलेलं समजत नाही तुला का प्रत्येक आठ दिसल तुला मागं असंच जायचं का आम्ही लागायचं का दुसरी कामं नाही का मला निव्वळ येड्यावानी करायचं काय केलं का म्हणजे तुला काय झालं फुगायला तरी का प्राणी हा काय नाही झालं माझ्या नावाने बोंबलत म्हणजे आता माझं बोलणं बोंबलल्यासारखं वाटायला तुला किती मोठा आवाज करून बोलतोय तुम्ही तू आत्ता गेलती ना तिकडं गेलती ना मग तेव्हा मी तुला काय म्हटलं काय म्हटलं सात दिवस राहिली ना तू किती दिवस झाले त्याला पंधरा दिवस झाले मी येऊन मग डबल जायचं का आता परत जायचंय का मित्रांनो मुद्दा मित्रांनो मुद्दा असा आहे आता ही माहेरी गेली होती आणि माहेरी जाऊन तिला फक्त आता आठ दिवसापूर्वी का पंधरा दिवसापूर्वी वापस आलेली आहे त्यामध्ये आता आलेली रक्षाबंधन आता परत जायची म्हणती आणि जायचं म्हणती परत आता तिच्या आता तुम्हाला जसं की तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस आता माझ्या साला जो आहे अक्षय त्याचे त्याला आता मुलगा का मुलगी काहीतरी होणार आहे एक चार पाच दिवसामध्ये तर तिथं त्याला बाळाला बघायला पण परत जायचंय म्हणजे तीन तीन वेळा चक्रात मारत राहायचंय की माझं आयुष्य काय न करणार चक्कर मारत जाणार की माझं आयुष्य मला दुसरं काम आहे का नाही आहे रक्षाबंधन नगरला आहे बाळ हिथं आहे हिथं कुठं आंबडला आहेच ना मग तुम्हाला इथं नाही तर जायला नको का भेटायला जाऊ नको का मी पाहत इकडं नको जाऊ तिकडं नको जाऊ तुमच्या मला तू आली कशाला तू आली कशाला इकडं आली कशाला तुला मागच्यास काय म्हणलं यायचं नाही म्हणलं तिकडेच राय म्हटलं ना आई ये इकडे येतो तुम्ही काय म्हणलं तू आता थोडे दिवस आठ दिवस राहिली ना मग तुला रक्षाबंधनला पाठत हे तू तुमचंच बोलणं आहे माझं नाही ते नको सांगू मला ते नको सांगू ते नको सांगू मला ते नको सांगू तुला सात दिवस कमी झाले सात दिवस कमी झाले तुला सात दिवस कमी झाले काय हिच मला माहित नाही राहून राहून राहिलं माहेरी झाडायचं का तीन तीन बार जायचं तिकडं तुम्ही दोघं एक तर त्या गाडीचं ऍक्सिडेंट झालेलं आहे गाडी नाही आपल्याकडं आहे गाडी एका दिवसात जाऊन आलो असतो आहे का गाडी सध्या किटकिट मिनीला तू फुगून बसती रिक्या मैदानी चांगलं वाटतं घरामध्ये ये मला लागलेली भूक मी आलेलं स्वयंपाक चालू तिची चालू मला माग जायचं 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 त्याला मग अजून पंधरा दिवस मी थोडं म्हणलं आताच चला हा म्हणजे पंधरा दिवस आधीपासून तुम्ही लावाच माणसाची माग मग तुम्हाला लय काम राहतं मग तुम्हाला आधी सायनल परवडतं मला कशाला गाडी बुक करायची मी तिला जाऊ देणार नाहीये स्पष्ट सांगते मी जाऊ देणार नाहीये मी जाऊ दे एकटी पण जाऊ देणार नाहीये नाही जायचं जायचं दररोज मी जायचं असलं तर काही ना काही बोलत राहते मला रडवत राहत मी नाही रडवत राहत किती झालेलं येऊन मग
परत 15 दिवस जायचं ते तू मम्मी गेला मा जास्त दिवस राहू नाही देत नाही 8 दिवस झाले का अगं 8 दिवस आई 8 दिवस कमी आहे तुम्हालाच पाहिजे 8 दिवस 8 दिवस कमी आहे डिलिव्हरी दोन महिने तिकडे दी डिलिव्हरीच्या 15 दिवस अगोदर गेलते मी लक्षात ठेवत कशामुळे गेलती कशामुळे गेलती कारण काय होत काय कारण होत डिलिव्हरी तिकडे करायची होती म्हणून मी गेलते मग तिकडे तू राहणार होती ना म्हणून तू ती डील करून गेली होती कळालं तू डील करून गेलती ते नको सांगू मला आता दोन महिने राहिली पूर्ण सव्वा महिना कसा म्हणते दोन महिना कसा म्हणते तुम्हाला डिलिव्हरीच्या आधी गेलेली कोमाला तू 15 दिवस तो महिना कसा ते कशाला धरतो ते कशाला धरता म्हणजे त्याचं आताच काय त्याला 1.5 वर्ष झाले ते राहायचं का आता काय आता आपलं कशाची कोणाचं संबंध झाला काय करावं आईचं कुठं नेऊन सोडा मी जात नाहीये मी आणायला भी जाणार नाही आणि मी तिला जाऊ भी देणार नाही तिच्या भावाने वा इकडं एवढंच वाटत राखीच जा कोण येते ना कोण येत नाही बघू ना पा दिवाळी आली भाऊबी झाली रक्षाबंधन झालं दिवाळीचा धोंडा आला उन्हाळा आला हे झालं ते झालं सगळ्यांना माहिती 8 दिवसाचे वर मी राहिलेले नाहीये ते नको सांगू मला 8 दिवसाचे वर नाही दे मला एवढं कळते 15 दिवसामध्ये तू दोन चक्रा मारतीये तुझ्या मनाला तरी पटतंय का ते सांग मला 15 दिवसामध्ये दोन चक्रा मधले 15 दिवस आई आत्ता आणला आई मी तिला आई तू किती दिवस झाले तिला आणून इकडं 15-20 दिवस झाले आता तू किती तारखेला आली इथे 27 तारखेला तू इकडे किती तारखेला आली 15-20 दिवस झाले का तुला काय ऐका नाही हा जायचं नाही मम्मी सोबत आता मम्मी सोबत जायचं नाही हा काय नाही जायचं बेटा हा नाही जायचं हा पप्पा जवळच राहायचं बेटा पप्पा जातो फिरायला कुठे जात पप्पा फिरायला पप्पा काम निमित्त जाते फिरायला नाही जात कळालं का अवघड काम आहे इथं सांगते आम्हाला नेलं का एकदा पण फिरायला परत म्हणते जायचे टायमाला किटकिट घालते किटकिट घालते किटकिट घालते मी जायचं असं कर किती वेळा नेलं आतापर्यंत काउंट करा तुम्ही कुठं कुठं नेलं तर आता तुम्ही सांग कुठं नेलं तुम्ही सांग मला नका सांगू तू विचार कर तू कुठं कुठं नेलं तर हा मी विसरून जात घरी आलं की असं टुमणं बाहेर गेलं की तसं टुमणं अरे देवा माझं आई शेतात जाणार आहे कळालं का फक्त म्हणलं जायचंय कशामुळं पण तुझं तुला समजायला पाहिजे ना 15 दिवस तू डबल कशी जातीस 15 दिवस झाले ना मला फक्त रक्षाबंधनच्या आधी जायचं लगेच दुसऱ्या दिवशी वापस यायचं परमिशन नाही भेटणार कळालं का ते पण माझ्या बहिणी येणार आहे म्हणून तुझ्या बहिणी जर मेसेज येतात आता आले नाही त्या धोंडाला त्यांना बोलवलं तर त्यांना दरवेळेस बघावं लागतं बघ मग तेच ते बघ कसे राहतात आणि तू जाती दरवेळेस कळालं का मम्मी पप्पा बोलत म्हणून जाते मी की मी बळत जाते मान्य पण त्यांना भी दाखव ना की बाबा तुम्हाला भी काम आहे तुम्ही उठसूट जाता ना ते काम करते मी कुठं काम करते मी घरी जात तुला तर कामाला जायचं का जाईन कुठं जाती कुठं जाती तर लागते कोणी ठेवत तुला कामाला याची कामं करून ठेवते हे बघा दिसलं का आपले घरचेच कामं करा आम्हीच ठेवतो तुम्हाला कामाला इथं पगार देतो देतो ना पगार काय देतो जेवण देत नाही दोन टाइम दोन टाइमचं लागतं ना गिरायला पण देतो बिन कामाचं पाय सांग ती कशी बोलायला लागली समजायला तिला कोणाला बोलतीयस काय बोलतीय तर तुम्ही कसं बोलतो मी काही नाही बोलत
दोन टाइम होते जेवण तू काय म्हणली पगार देता का मग दोन टाइमचे जेवण भेटत नाही काम कोणाला चुकलेलं नाही एवढं लक्षात ठेव काम प्रत्येकाला करावं लागतं मम्मी कुठे म्हणते मग ते नको म्हणू तू मग पगार देता कशी म्हणती तू असा विचार केला सही माना असा विचार केला जग बंद पडन ते नको सांगू मला दुसरा शब्द आला पकड़ा सगळं माहिती चल बा सगळ्यांना हाय कर एकदा इकडे 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 हाय कर हाय माझी मम्मी वेडी झाली मन असं आहे बघ इकडे इकडे असं असं कर असं असं कर हा हे बघा आता कर इकडे बघ कशी झाली मम्मी हा वेडी झाली माझी मम्मी म्हणा नुसतं माहेरीच पळायला लागली माझी गरीब गाय माझ्यावरच गेलेली माझी बाई पप्पा कडून उभं राहायचं बेटा काय मम्मी काही बरळती कधी कधी एवढं भांडण करता करता तिने पोळ्या करून घेतल्या म्हणजे रिकाम्या नवऱ्याला डोकं लावले पण याच्यानं सध्या काय झाले तुम्हाला जायला नाही भेटणार आहे कळालं 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 ते गेलं उडत ते सांग मला मला बोलली नाही पाहिजे तू आता तू सांग समजून काय तुम्ही काय ते करणार मला कशाला मदत घेताले तुम्ही मग तू घरात करती काय मी जसं आहे ना तसं वागते भाऊ कसं जसं ते वागते तुझं काम नाही दिलं बोलायचं नाही मी नाही बोलणार तू दिवसभर दुकानात जातो मग तिथं माझा नेहमी संबंध आहे काय संबंध आहे मी का भांडू तिला सगळं माहिती ना तुम्हाला ते खरं असतं ते म्हणतो माणूस मी जाऊ देणार नाही संपला विषय कळालं संपला विषय मी जाऊ देत नाही संपला हा ते नको सांगू मला चल सोड मी गेली उडत जाय ऐकलं आता संपला तुमचं संपलं सगळं जा